नवऱ्याने आधी बायकोवर बलात्कार केला, नंतर तिच्या सोबत जे केले ते धक्कादायक होते. ठाणे अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्याने बायकोवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शहापूर येथे सोमवारी रात्री घडली. सुनीता 40 शेलके असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती संतोष शेलके 45 याला अटक केली आहे. पोलिसानुसार शहापूर तालुक्यातील बेरवाडी गावामध्ये हे जोडपे राहत होते. संतोष बेरोजगार होता आणि त्याला मद्यपान करण याची सवय होती. पत्नी सुनीता मिलमध्ये नोकरीला होती. सुनीताचे कामावर पतपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संतोषला संशय होता. या कारणावरून त्याच्यात अनेक वेळा वाद देखील होत होता. सोमवारी सुनीता कामावरून परतली तेव्हा संतोष तिला निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध बनवले आणि ओढणीने गळा आबलवून तिची हत्या केली. हा बलात्कार दुसऱ्याने केला असे भासवण्यासाठी संतोषने काचेची बाटली फोडून मृत सुनीताची शरीरावर घाव केले. यानंतर संतोष घरी परतला. रात्र झाली तरी पत्नी घरी आली नाही त्यामुळे आपण अतिशय चिंतेत आहोत असे त्याने शेजाऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्थानिकांनी सुनीताची शोधाशोध केली तेव्हा एका नाल्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना संतोषवर संशय आला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.